या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावात परिवर्तन तर काही ठिकाणी सत्ता कायम राहिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निवडणूक झालेल्या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कोंबारी, हत्तूर, मुस्ती, औरात, होडगी स्टेशन, शिंगडगाव, गुंजगाव आणि नांदणी इथं सत्ता परिवर्तन झालं तर होडगी, भांडारकवटे, माळकवटे, कुरकोट इथं पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं मतदारांनी कौल दिला. होडगीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांना केवळ 5 जागा मिळाल्या तर वडापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांचा दारुण पराभव झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील बड्या गावात सत्तांतर झालं तर लहान गावात गट आणि तटाचा विजय झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी, बिबीदारफळ, तळे, इपरगा, खेड अशा ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं. तिरे, वडाळा, नानसमध्ये सत्ता कायम राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावात सत्ता कायम ठेवली. दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, लग्न, सराई, उत्सव आणि सणासाठी परिवाराच्या खरेदीचं एकमेव ठिकाण. उजनी धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर अधिकाऱ्यांसोबत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. नवीपेठ आणि टिळक चौक परिसरातील दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट म्हणजे खरेदीची परिपूर्णता. मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीनं 32व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त पोलीस उपनिरीक्षक सज्जन वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली महिनाभर जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी मोडणी टेंभुर्णी भागात वाहनधारकांना प्रबोधन करण्यात आलं. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं संपूर्ण राज्यभर रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. राज्यातील वाढलेल्या अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीनं हे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी महिला आघाडी भाजपनं केली आहे. भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर महिला मोर्चाच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवेदन देण्यात आलं. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, महिला मोर्चा अध्यक्ष इंदिरा कुडख्याल, शहर उपाध्यक्ष संगीता जाधव, रेखा गायकवाड, जयश्री महेंद्रकर, सविता जोशी आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, लग्न, सराई, उत्सव आणि सणासाठी परिवाराच्या खरेदीचं एकमेव ठिकाण. हंसगी अक्कलकोट रस्त्याची पूर्णपणे वाट लागली, यामुळे या गावचा संपर्क तुटतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. अक्कलकोट हंसगी असा रस्ता 40 वर्षापूर्वी झाला, यानंतर इथल्या रस्त्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. आजच्या घडीला हंसगी अक्कलकोट अशा रस्त्याची पूर्णपणे वाट लागली. जड वाहतुकीमुळे आणखीनच बिकट अवस्था रस्त्याची झाली. ग्रामस्थांनी आवाज उठवला, निवेदनं दिली, मात्र यंत्रणेला अद्याप जाग आलेली नाही. नवीपेठ आणि टिळक चौक परिसरातील दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट म्हणजे खरेदीची परिपूर्णता. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारीपासून जिल्ह्यातील 5वी ते 8वीच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कोचन प्रशालेच्या मातृपितृ क्षेत्रावरलेल्या 80 विद्यार्थ्यांना एसके फाउंडेशनच्या वतीनं ब्लँकेट वाटप करण्यात आलं. हा स्तुत्य उपक्रम संस्थेच्या सहसचिवा संगीता इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. एसके फाउंडेशनचे संस्थापक अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर आणि सागर थपटे यांच्या हस्ते या गरजू बालकांना ब्लँकेट देण्यात आलं. दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, लग्न, सराई, उत्सव आणि सणासाठी परिवाराच्या खरेदीचं एकमेव ठिकाण. प्रभाग क्रमांक 22 सेटलमेंट इथं वार्ड विकास निधी अंतर्गत 2,50,000 रुपयाच्या रामकृष्ण हरी प्रतिष्ठान मंदिरच्या समोरील बाजूस सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचं उद्घाटन प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. नवीपेठ आणि टिळक चौक परिसरातील दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट म्हणजे खरेदीची परिपूर्णता. सर्व देशभर कोरोना साथीच्या आजारामुळे देशभरात यात्रीसेवा बंद करण्यात आली. यानंतर विशेष यात्री एक्सप्रेस गाड्या देशभरात धावू लागल्यात. रेल्वेची परिस्थिती पूर्वपदावर येते. रेल्वे प्रशासन सण उत्सवानिमित्त दिनांक 20 ऑक्टोबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2020 यानंतर जानेवारी 21 दरम्यान विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या फेस्टिवल गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या गाड्यांच्या अवधीमध्ये वाढ करण्यात येते. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.
कांचन फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महामारीमध्ये अविरत सेवा करणारे डॉक्टर, सिस्टर, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचा सत्कार सोलापूर महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे, कांचन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर महानगरपालिका साखरपेड्यातील बॉईज हॉस्पिटलचे डॉक्टर लता पाटील, जगदीश पटराव, चंद्रशेखर कंदकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. दरबी मार्केट अँड दरबी क्लॉथ मार्केट लग्न सराई उत्सव आणि सणासाठी परिवाराच्या खरेदीचं एकमेव ठिकाण. अक्कलकोटकरांची ज्या कोरोना लसीकडे लक्ष वेधलं होतं ती लस अखेर शुक्रवारी अक्कलकोटमध्ये दाखल झाली. पंचायत समिती इथं ही लस दाखल झाली. यावेळी स्वामींच्या जयघोष आणि टाळ्यांच्या गजरात कोरोना लसीचं स्वागत करण्यात आलं. अक्कलकोटकरांसाठी सोलापूर इथून लस घेऊन येणारी वाहनं थेट अक्कलकोट पंचायत समितीत दाखल झाली. लस घेऊन येणारी वाहनं पाहताच सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंदोत्सव दिसून आला. नवी पेठ आणि टिळक चौक परिसरातील दरबी मार्केट अँड दरबी क्लॉथ मार्केट म्हणजे खरेदीची परिपूर्णता. श्री स्वामी समर्थ अन्न क्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास धार्मिक कार्याबरोबरच राष्ट्रीय सामाजिक कार्यात अग्रेसर असून शुक्रवारी अक्कलकोट तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींकरता 213 बूथवरील सुमारे 1500 मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना सायंकाळी नवीन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात कोविडच्या नियमांची अंमलबजावणी करत मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली. न्यासाने केलेल्या व्यवस्थेबद्दल प्रशासनाकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दरबी मार्केट अँड दरबी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. एसपी प्रतिष्ठानच्या वतीनं हळदगुंगू आणि तिळगुळ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महिला आणि बालकल्याण समिती सभापती कल्पना गारभारे, नगरसेविका अंबिका पाटील, नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी एसपी प्रतिष्ठानच्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. दरबी मार्केट अँड दरबी क्लॉथ मार्केट लग्न सराई उत्सव आणि सणासाठी परिवाराच्या खरेदीचं एकमेव ठिकाण. सोलापूर शहर परिसर सोमवारी 21 कोरोनाग्रस्तांची भर पडली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ही 11495 इतकी झाली. सोमवारी 453 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 432 निगेटिव्ह तर 21 पॉझिटिव्ह आले. प्रलंबित अहवाल शून्य असून सोमवारी 2 जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. यामुळे आजवरची बळींची संख्या 621 इतकी झाली तर 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनावर आजवर यशस्वीरित्या मात केलेल्यांची संख्या 10517 इतकी झाली तर 357 जणांवर विविध रुग्णालयातून सध्या उपचार सुरू. नवीपेठ आणि टिळक चौक परिसरातील दरबी मार्केट अँड दरबी क्लॉथ मार्केट म्हणजे खरेदीची परिपूर्णता. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 36 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. एकूण 931 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 895 अहवाल हे निगेटिव्ह तर 36 अहवाल हे पॉझिटिव्ह आले. 423 अहवाल हे सध्या तपासणी करता प्रलंबित आहेत तर मृतांचा कुठलाही समावेश नसल्यानं तसा दिलासा मिळाला. ग्रामीण भागात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या ही 39102 इतकी झाली तर आजवरची बळींची संख्या 1150 इतकी आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 448 इतकी असून आजवर कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्यांची संख्या 37504 इतकी आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दरबी मार्केट अँड दरबी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.